राज्य शासनातर्फे नुकत्याच जारी झालेल्या शिथिलतेबाबत रेस्टॉरंट चालक आणि मालकांची घोर निराशा झाली आहे। रेस्टॉरंट वगळता इतर सर्व व्यावसायिकांना रात्री 8 वाजेपर्यंत व्यवसायाची वेळ वाढून देण्यात आली। या नियमावलीचा निषेध व्यक्त करण्यासाठी नाशिक रेस्टॉरंट क्लस्टर, महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लब आणि विविध रेस्टॉरंटच्या चालकांनी गोविंदनगर रिंग रोड येथे आंदोलन केलं। सरकारने जी वेळ दिली आहे सकाळी 7 ते संध्याकाळी 4, 7 ते 4 मध्ये सकाळी 7 वाजता कोण जेवायला जातं हे आम्ही बोललेलंच आहोत। आम्हाला संध्याकाळी 6 ते रात्री 10 बसण्याची व्यवस्था करून द्यावी 50% एवढी आमची इच्छा आहे। आणि सरकारने एका गोष्टीचा विचार करावा की तरुण काम करण्यासाठी जीव काढतोय। मी म्हणत नाही मला हॉटेलला जेवायला द्यायचं, मला परवानगी द्या। मी काय म्हणतोय, मला काम करायची परवानगी द्या। मला सांगा कोणत्या जगामध्ये कोणते तरुण असे एकत्र येतो काम करायला भांडतात, म्हणजे काम करायला भांडायचं। आता आम्ही काय म्हणतो, आम्हाला काम करून द्या। कामाची ही जी वेळ, ह्या वेळेत आम्हाला काम करून द्या, ह्याचा विचार सरकारने, विरोधी पक्ष या सगळ्यांनी घ्यावा। एवढंच आहे, बाकी काहीच नाही। आज आम्ही एक स्वप्न घेऊन रेस्टॉरंट व्यवसायात उतरलो होतो आणि याच्यातनं 2 पैसे आम्हाला कमवता येईल असं आम्हाला वाटलं होतं, परंतु सरकारने जे नवीन नियमावली दिलेली आहे तर हे आम्ही सगळ्यात मोठी चूक केलेली आहे असं आम्हाला वाटतं आहे। मुळात सकाळी 7 वाजता कोणीही रेस्टॉरंटमध्ये जेवायला जात नाही, हे उपकार केल्यासारखे नियम आहेत रेस्टॉरंटवाल्यांवर आणि याचा जाहीर आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। मुळात रेस्टॉरंट हा व्यवसाय असा आहे की संध्याकाळी याला सगळ्यात जास्त ग्राहकांची मागणी असते। आमची सगळ्यात पहिली आणि प्रमुख मागणी अशी आहे की रात्री 10 वाजेपर्यंतची आसन व्यवस्थेसह सरकारने आम्हाला बैठकीची परमिशन द्यावी आणि जोपर्यंत हे मिळत नाही तोपर्यंत टास्क फोर्सवाले जे कोरोनाचे सगळे नियमावली काढतायत या टास्क फोर्सवाल्यांचा पगार सगळ्यात पहिले शासनाने बंद केला पाहिजे, कारण की आम्ही कुठल्या आर्थिक संकटातनं जातो आहे, आम्हाला कुठल्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय हे त्यांना प्रॅक्टिकली कळत नाही आहे आणि त्यामुळे ते टेक्निकल निर्णय घेत आहेत आणि त्या टेक्निकल निर्णयाचा आम्हाला परत पुन्हा पुन्हा त्रास होतो आहे। आणि होम डिलिव्हरीसाठी त्यांनी परमिशन दिलेली असं ते म्हणतात, जणू काही त्यांनी आमच्यावर उपकार केलेले आहेत, पण होम डिलिव्हरीमध्ये आमचा खर्च एवढा आहे की आमच्या माणसांचे पगार निघत नाही, लाईट बिलसुद्धा निघत नाही, भाडं पण आमचं 2-2, 3-3 महिन्यापासून थकीत आहे। त्याच्यामुळे ह्या नियमावलीमध्ये कुठेतरी प्रॅक्टिकल निर्णय शासनाने लवकरात लवकर घ्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे। शहरातले आम्हाला आता लॉकडाऊनचा नियम असल्यामुळे आम्ही सर्वांना इथं बोलवलं नाही आहे, परंतु अधिकृतपणे 200 रेस्टॉरंट मालक आमच्या या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। आंदोलनामध्ये निखिल पालवे, स्वप्नील यंडाईत, नितीन गेगडमल, जय पवार, श्रीकांत बोरसे, स्वप्नील लोकडे हे सहभागी झाले होते। रेस्टॉरंट व्यवसाय दुजाभाव न करता रात्री 10 वाजेपर्यंत आसन व्यवस्थेसह परवानगी मिळावी, रेस्टॉरंट क्षेत्रास स्वतंत्र आर्थिक पॅकेज द्यावं अशी मागणी व्यावसायिकांतर्फे करण्यात आली। उमेश अवनकर, दिशानुज, नाशिक।